प्रोव्हिन्समध्ये कुठे झाला आहे आपण जाऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये एक जनरली आम्ही सांगतो की एक आपल्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतात, जिथे तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणून जाईल तुम्हाला, द सिक्रेट्स नावाचे पुस्तक आहे, त्यांच्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यांच्यावर सिनेमा सुद्धा तयार झालेला आहे, ते पण तुम्ही बघू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतो, आणि एक तर खरोखर लॉ युनिव्हर्सल लॉ आहे, 100% अप्लिकेबिलिटी आहे, प्रत्येक तुम्हाला त्यांच्यामध्ये विश्वास असतो. त्यांच्यामध्ये काय म्हणतो की आपल्याला भविष्यामध्ये जे काही व्हायचे आहे, जे काही वस्तू किंवा गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही मनामध्ये सतत विचार करत आहे. ज्या तुम्ही मनामध्ये सतत विचार करला, तुम्हाला आज वाटत असेल की हे गोष्टी अशक्य आहे. जसं आज तुम्हाला सांगितलं इथे की तुमच्यापैकी कोणी जर विचार केला की आता आम्ही मेंबर ऑफ पार्लियामेंट होणार आहे किंवा चीफ मिनिस्टर होणार, प्राईम मिनिस्टर होणार आहे, आता वाटणार की तुम्हाला हे अशक्य गोष्टी आहे. परंतु ज्यावेळी तुम्ही ते लॉचे ऍप्लिकेशन करणार, तुम्हाला त्या बाजूला हळूहळू ते घेऊन जाणार आणि तुम्हाला तुमचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करून देणार आहे. जर असं झाले नसते तर आपल्याला पंतप्रधान माहित आहे सर्वांनी की एक वेळ चहा विकत होते आणि आज पंतप्रधान म्हणून बसलेले आहे. आपल्याला जे वस्तू किंवा गोष्टी अशक्य वाटते, आपलं युनिव्हर्स आहे, युनिव्हर्सला तुम्ही गॉड म्हणू शकता, अल्लाह म्हणू शकता, ईश्वर म्हणू शकता, काही म्हणू शकता, किंवा सिंपल जर सायन्स भाषामध्ये जर बोललं तर युनिव्हर्स म्हणू शकता, यांच्यासाठी कुठल्याही गोष्टी कुठल्याही वस्तू अशक्य नाही आहे. त्यामुळे तुमच्या फक्त त्यांच्यामध्ये फेथ राहायला पाहिजे आणि प्रत्येक वेळी सतत तेच विचार करत राहायला पाहिजे. नाहीतर सिक्रेट्स बुक ज्यावेळी तुम्ही वाचणार आहे, पुस्तक तुम्ही वाचणार आहे, त्यांच्यामध्ये असा बरेच एक्झाम्पल दिलेले आहे. त्यांच्यामध्ये एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की एक माणूस एक नवीन घरमध्ये शिफ्ट झाला. नवीन घरमध्ये शिफ्ट झाल्यानंतर ते आपल्या घराची जे आपलं जे असतो ना, बरेच बॉक्सेस असतात, पंगार असतात, ते उघडून उघडून पाहत होतं काय आहे, कोणी वस्तू ठेवायची की फेकायची. यासाठी एक बॉक्स त्यांनी उघडला, त्यांच्यामध्ये त्यांना एक मॅप मिळाला. ते मॅप त्यांनी पाहिला आणि रडण्याची सुरुवात केली. रडत रडत ते रडत होते, त्यावेळी त्यांचे मुलगा आला की तुम्ही काय रडत आहे. तर त्यांनी सांगितलं की हे जे मॅप आहे, मॅप काही होता एक घरचे स्केच होता आणि त्यांनी सांगितलं हे स्केच आम्ही आज ते 20 वर्ष पूर्वी काढलेले आहे आणि हे स्केच प्रमाणेच घरामध्ये आज मी शिफ्ट झालेला आहे. कारण 20 वर्ष पूर्वी मी विचार केला होता असा मोठा घरमध्ये मला राहायचे आहे आणि आज बघा तेच एकदम डिटो तेच घरामध्ये आम्ही राहण्यासाठी आलेलो आहोत. तर हे आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची शक्ती. तर हे सांगण्याच्या उद्देश तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगितलंय की आपल्या जीवनाचे उद्देश काय हे आपल्याला आधी कळायला पाहिजे. तुम्हाला जसं आमचे परिचय करण्यामध्ये सांगितलं असेल की ज्यावेळी आम्ही ग्रॅज्युएशन मध्ये गेलो, ग्रॅज्युएशन नंतर आमचे दिशा ठरली, ज्यावेळी आम्ही बीकॉम करत होतो पटनामध्ये आमची दिशा ठरली की आम्हाला सिव्हिल सर्व्हिस मध्ये जायचे आहे. ठीक आहे, घरची थोडी पृष्ठभूमी म्हणजे स्ट्रॉंग नव्हती, माझे वडीलची इच्छा होती की मी चार्टर्ड अकाउंटंट व्हावे कारण की त्यांनी आपले वडील ट्राय केला होता आणि रुरल भागांचे असल्यामुळे ते करू शकलो नव्हतं. त्यामुळे त्यांना वाटत होते की आम्ही करू शकलो नाही तर आमच्या मुलांनी कमीत कमी चार्टर्ड अकाउंटंट करून दाखवलं पाहिजे. आम्ही विचार केला ठीक आहे, आम्ही आधी तुमची इच्छा पूर्ण करतो कारण की ते आई वडीलवर मी नंतर घेतो, परंतु त्यांचे विचार करून आम्ही आधी चार्टर्ड अकाउंटन्सी पूर्ण केलं. परंतु माझ्या जीवनाचे उद्दिष्ट नव्हतं. आता चार्टर्ड अकाउंटंट काही खराब प्रोफेशन आहे, काही कमी प्रोफेशन आहे सांगता येत नाही. बरेच चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला इथं दिसणार जे करोडपती आहे, आणखी त्याच्याही जास्त आहे, त्यांचे समाजमध्ये चांगली हे आहे, परंतु माझे जीवनाचे उद्दिष्ट नव्हतं. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकचे जीवनचे उद्दिष्ट काय आहे ते ठरवणे आवश्यक आहे. माझे जीवनचे उद्देश होता की सोशल सर्व्हिस मध्ये यायचे, प्रो गव्हर्नमेंट सर्व्हिस. आता सोशल सर्व्हिसचे पाच बरेच आहे, वेगळे पण आहे, परंतु आम्हाला प्रो गव्हर्नमेंट सर्व्हिस यायचे, सिव्हिल सर्व्हिस मध्ये मला यायचे आहे. त्यामुळे त्यानंतर मी आपला उद्देश जे होतं ते प्राप्त करण्यामध्ये आपला पूर्ण प्रयास त्यांच्यामध्ये लावला आणि त्यांच्यामध्ये ठीक आहे सुरुवातीमध्ये काही वेळ विफलता येते कारण यूपीएससी ला आपण म्हणतो अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्याचा कधीही प्रिडिक्ट करता येत नाही. कोणी एकदम हुशार माणूस हुशार म्हणजे आहे कॅन्डिडेट ते फेल होऊन जातात, कोणी ऍव्हरेज असतात ते पास होऊन जातात. त्यामुळे आम्ही अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो. तसं त्यांचे पूर्ण फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, परंतु त्याला आम्ही असंच मजाक मध्ये अनप्रेडिक्टेबल म्हणतो कारण की ते प्रेडिक्ट करता येत नाही. तर त्यांच्यामध्ये करून फायनली मी सिव्हिल सर्व्हिस मध्ये आलो. आता आमचे तुम्हाला पृष्ठभूमी म्हणून सांगतो की आमच्या गावामध्ये जर कोणी क्लर्क किंवा प्रायमरी स्कूल टीचर ही जरी झाला तरी ते खूप मोठी उपलब्धी असते. तिथे हे विचार करणे की आम्ही युपीएससी पर्यंत जाणार आहे हे एक मोठी गोष्टी असतं आणि ज्यावेळी आम्ही विचार केला तर हळूहळू हळूहळू ते मी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यावेळी मला माहित नव्हतं, हे मला नंतर कळालं.
परंतु ते बरोबर मला त्या दिशामध्ये घेऊन गेलेले आहे. असा ज्यावेळी तू मनावर विचार करणार की माझे उद्देश हे आहे, माझे लाईफचे उद्देश हे आहे, आज ते 10 वर्षानंतर मी असा होणार, 20 वर्षानंतर असा होणार, 30 वर्षानंतर मी या पदावर जाणार आहे किंवा या गोष्टी आपल्याला अचीव करणार आहे, 40 वर्षानंतर हे अचीव करणार आहे, तर तुमचे प्रोग्रेस कसा होईल. जर आपली दिशाच ठरवली नाही आणि त्यानंतर आपल्याला यश अपयश येतात तर त्यांच्यासाठी जबाबदार कोण आहे? आम्ही स्वतः जबाबदार आहोत. आधी दिशा ठरवलं पाहिजे आणि त्यानंतर तुमचे पूर्ण जे एनर्जी आहे त्यांच्यामध्ये लावला पाहिजे. हे ज्यावेळी तुम्ही करू शकला त्यावेळी तुमचे जे गोल आहे, जे एम आहे, ते अचीव करण्यामध्ये कोणीही तुम्हाला थांबू शकत नाही. आणि स्वप्न जे आहे, स्वप्न सदैव मोठा असला पाहिजे. ज्याच्यामध्ये आम्ही विचार करतो की जर आम्हाला 10 फीटचे झाड वर चढायचे असेल तर जर आम्ही विचार केला फक्त 10 फीट वर जायचे आहे तर तुम्ही 5 फीट पेक्षा जास्त जाऊ शकत नाही. ज्यावेळी आपण 20-25 फीट वर विचार करणार त्यावेळी नक्की आपण 10 ते 15 फीट वर जाणार आहे. त्यामुळे आपले जे टार्गेट असला पाहिजे ते मोठा असला पाहिजे, परंतु रिअलिस्टिक टार्गेट असला पाहिजे. असं नाही की आज आम्ही विचार केला की सायकल घेऊन आम्ही अंतरिक्ष मध्ये जाणार आहे तर ते अनरिअलिस्टिक टार्गेट आजच्या दिवसामध्ये होऊ शकतात. भविष्यामध्ये असं आपण सायकल घेऊ शकतात की डायरेक्ट जाऊ शकतात, परंतु आजच्या दिवशी ते अनरिअलिस्टिक गोल आहे. तर आपला गोल जे असला पाहिजे दॅट शुड बी रिअलिस्टिक. जर रिअलिस्टिक गोल परंतु ते रिअलिस्टिक मध्ये तुमचे मोठा गोल असला पाहिजे, नाहीतर लहान गोल करून आता बरेच लोक काय टार्गेट करतात. आम्ही जसं आता इथे तुमच्या समोरच पोलीस हेडक्वार्टर आहे, तिथे भरतीपूर प्रशिक्षण घेऊन राहिलो आपल्या पोलीस बॉईज गर्ल्सचे आणि पारधी मुलांचे. तर त्यांच्यामध्ये असंच त्यांना गॅदरिंग करून आम्ही बोलतो त्यांच्याशी की तुम्ही फक्त कॉन्स्टेबल पुरता मर्यादित राहू नका, तुमचे गोल मोठा असला पाहिजे. कॉन्स्टेबल तुमचे पहिली पायरी होऊ शकतात, ते अंतिम पायरी होऊ शकत नाही. तर पहिली पायरी म्हणून कॉन्स्टेबल वापरा, कॉन्स्टेबलचे पद घ्या, त्यांच्यामधून जे इन्कम होतात ते वापरा आणि पुढे तुम्ही घ्या. जसं मी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर मध्ये पण काम केलं, कशामुळे की आम्ही आम्हाला घरापासून इंडिपेंडेंट व्हायचे होता की आम्ही आई वडीलवर आमचे बर्डन टाकणार नाही. कारण एक वेळ माझी बाई जर 23-24 झाली त्यानंतर मला स्वतः आवडत नाही की मी आई वडीलवर अवलंबून राहायचे. आता US वगैरेचे तुम्हाला ज्यांना माहिती असेल त्यांना त्यांच्यासाठी सांगतो, 18 वर्ष झालं त्यानंतर घराच्या बाहेर काढतात त्यांना की जाऊन बाहेर तुमचे इन्कम तुम्ही स्वतः अर्न करा. आपले इंडियन जे पॅरेंट्स आहेत खूप चांगले आहेत, ते तुम्ही 35 वर्ष 35 वर्ष 45 वर्ष पर्यंत जरी नोकरीमध्ये लागला नाही तरी तुम्हाला जेवण कपडे आणि जे बेसिक गोष्टी आहे कमीत कमी ते पुरवत राहणार आहे. त्यामुळे आधी जे सांगतो की हे तुमचे गोल मोठा असला पाहिजे, ठीक आहे, त्यांचे पायरी वेगळे वेगळे राहू शकतात. जसं एक आपला सीएमचे एक्झाम्पल म्हटलं की पीएमचे एक्झाम्पल, पहिला वेळेस पीएम झालं तसं नाही, आधी ते नगरपालिकाचे इलेक्शन लढणार, नंतर ते एमएलएचे इलेक्शन लढणार, नंतर एमपीचे इलेक्शन लढणार, एमपी 2-3 वेळ होणार, तर मिनिस्टर होणार, मिनिस्टर 1-2 वेळ होणार, तर जाऊन पंतप्रधान वगैरे होणार, अशा प्रकारचे जनरली असते. पाय एकाच काही ठीक आहे, दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकतात किंवा त्यांच्या लग तसं वेगळी होती. तर या पद्धतीचा विचार करून जर तुम्ही सिस्टमॅटिक अप्रोच करून जर पुढे गेला तर तुम्हाला तुमचे उद्देश मिळतो. आणि हे उद्देश तुम्हाला मिळून देण्यासाठी हे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा दुसऱ्या अशी प्रकारचे जितके लॉ वगैरे आहेत ते तुम्हाला मदत करणार आहे. सांगण्याचा उद्देश हे आहे की पहिला तुम्ही तुमचे उद्देश फिक्स करा, तुमचे गोल काय आहे लाईफचे, तुमचे पर्पज काय आहे लाईफचे हे माहिती कळायला पाहिजे आणि त्यानुसार प्रयास करून पुढे गेला पाहिजे. दुसऱ्या ज्या गोष्टी आहे, एक लॉ ऑफ ऍव्हरेज आहे. लॉ ऑफ ऍव्हरेज काय म्हणतो, हे दोन फार युनिव्हर्सल लॉ आहेत जे मी सांगतो तुम्हाला आणि मी स्वतः पण बरेच वेळ पाहून बघितलं आहे. दुसऱ्याचे पण एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगू शकतो मी की लॉ ऑफ ऍव्हरेज काय म्हणतात की जसा आपली कॅपॅसिटी असेल, म्हणजे आपल्यामध्ये किती कॅपॅसिटी किती कॅरिअर आहे त्यानुसार आपल्याला पद मिळत असेल किंवा गोष्टी वस्तू मिळत असेल कॅपॅसिटीचे हिशोबाने तुम्हाला मिळत. आता तुम्ही लोक सांगत असेल 10 वर्षानंतर दोन मित्र भेटला ते सांगणार की तू काय करत आहे, तर साहेब मी जे आहे आता बँकमध्ये क्लर्क आहे किंवा मॅनेजर आहे. तू काय करत आहे, तर मी आता जे आहे काही डॉक्टर झालो किंवा इंजिनियर झालो किंवा सिव्हिल सर्व्हिस मध्ये आलेलो. आता सांगत तुमचे वडील तर ते होते त्यामुळे तुमचे इथे काहीतरी अप्रोच लावून तुम्हाला करून दिलेले, आमचे वडील असं नव्हतं त्यामुळे आम्ही क्लर्क किंवा इथेच राहून गेलो. परंतु तसं नसतं, त्यांनी आपली कॅपॅसिटी वाढवली असती, आपलं कॅपॅसिटी वाढवलं त्यानुसार त्यांना जे पद मिळायचे होते ते मिळालेले आहे. त्यामुळे आपले जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल किंवा इतर जे कॅपॅसिटी आहे ते वाढवलं पाहिजे. ते जसं जसं तुम्ही वाढवणार 100% तुम्हाला तसा हिशोबाने तुमचे जे काही तुम्ही टार्गेट केले असेल किंवा जे काही तुम्हाला मिळायचे असेल ते सर्व पद आणि किंवा इतर गोष्टी तुम्हाला मिळून जाणार आहे. तर आपलं कॅपॅसिटी सतत वाढ